महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात एकीकडे मुलगी नको असं म्हटलं जातं, पण अंबडच्या कातखेड्यात मात्र आपल्या पहिल्या मुलीचा वाढदिवस तिच्या पालकांनी आरोग्य शिबिर आयोजित करून उत्साहात साजरा केलाय. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कातखेडा इथं मुलीचा वाढदिवस डामडोल न करता गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मुलीच्या आईनं सांगितलं की माझ्या घरात पहिली मुलगी जन्माला आली, तिला लक्ष्मी रूपानं मांडलं आणि सांभाळ करत आहोत. तिच्या वाढदिवसानिमित्त मनात विचार आला, महाराष्ट्रात अनेक मुलींचा दुस्वास केला जातोय, मुलगी झाली म्हणून सुनांना छळलं जातं, आपण तर मुलगीला लक्ष्मी मांडले, तेव्हा तिचा वाढदिवस काहीतरी विधायक उपक्रम राबवून साजरा करण्याचा हट्ट पतीकडे धरला. मुलीच्या वडिलांनीही त्याला होकार देत माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आपण मोठा साजरा करू, दोघांनी मिळून मग गावातील गणपती नेत्रालयाला पत्र लिहून विनंती केली आणि आरोग्य शिबिर भरवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार हॉस्पिटलनेही लगेच होकार दर्शवत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि उपस्थित सर्वांनी या छकुलीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. SBN मराठीसाठी राहुल मुळे, जालना. माझ्या घरात एक पहिली मुलगी जन्माला आली, मी तिला लक्ष्मी मानलं, त्या लक्ष्मी रूपाने मानलं प्रथम तिच्या वाढदिवसानिमित्त. महाराष्ट्रामध्ये जर अनेकच मुलींचा नकार केला जातो, पण मला जर असं वाटतं मुलींचा नकार हा करणं योग्य नाही, तर तिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी एक गरजू लोकांना मदत म्हणून आपण ही योजना राबवायला हवी. त्यामुळे मी त्यांना हट्ट पकडला की आपण काहीतरी मदत म्हणून आपण ही शिबिर योजना राबवण्यात आपण शिबिर योजना करू. माझ्या मुलीचा आज पहिला वाढदिवस, त्यानिमित्ताने मी माझ्या बायकोला म्हटले की आपण कुठंतरी मोठा वाढदिवस करूया, परंतु तिनं मला हट्ट धरला की आपण आपली घरामध्ये पहिली लक्ष्मी आपण कुठंतरी ग्रामीण भागामध्ये गरजू लोकांना नेत्र तपासणीची आवश्यकता असती त्या दृष्टीने आपण एक उपक्रम राबूयात, नेत्र तपासणीचं शिबिर आपण आयोजित करूया. त्या दृष्टीने आम्ही श्री गणपती नेत्रालय यांना पत्र लिहिलं व आमच्या मुलींचा पहिला वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तुम्ही आमच्याकडे शिबिर आयोजित करू शकता का, आणि त्यांनी आम्हाला लगेच होकार कळवला आणि त्यामुळे आम्ही काटखेडा तालुका अंबड जिल्हा जालना ह्या गावामध्ये नेत्र तपासणीचं शिबिर आयोजित केलं आणि त्यामध्ये अनेक गरजू लोकांनी, वयस्कर लोकांनी त्याचा लाभ घेतला, याचा आम्हाला वाढदिवसानिमित्त खूप आनंद होत आहे.